नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नारळ पिकातील फळवगळ व त्यावर उपाययोजना कोणत्या आहेत त्याची माहिती घेणार आहोत। नारळाची फळे पोराच्या आकाराची किंवा त्यापेक्षा मोठी असताना गळून पडतात व यामुळे नारळ उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट होते। नारळाच्या झाडांचे योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास या समस्येतून मार्ग काढता येतो। नारळ फळगळीची प्रमुख कारणे वातावरणामध्ये झालेले अचानक बदल, परागीकरण व्यवस्थित न होणे, अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापनामधील चुका। नारळाच्या फळांची गळ प्रामुख्याने उंदराच्या प्रादुर्भावाने होते। उंदीर कोवळी फळे पोखरतात। बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव। उपाययोजना: निरोगी नसणारी फळे तोडून ते शेताबाहेर जाळावीत किंवा जमिनीमध्ये गाडावीत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा ठिबकद्वारे सोडावे। शिफारस केलेली खते वर्षातून 2 वेळा जून जुलै व नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये विभागून द्यावीत। तसेच वर्षातून 1 सूक्ष्म अन्नद्रव्ये फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेज सल्फेट, बोरॅक्स शेणखतासोबत द्यावीत। वर्षातून 2 वेळा जीवाणू खते म्हणजेच ॲझॅटोबॅक्टर PSP 2 किलो एकर किंवा 50 ग्रॅम झाडप्रमाणे शेणखतासोबत द्यावे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नारळ पिकाची लागवड केली असेल तर तुम्हाला नारळाची फळे गळण्याची समस्या देखील तुमच्या बागेमध्ये दिसून येत असेल आणि मोठ्या प्रमाणात रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होत असेल, तर या प्रकारे आपण नारळाच्या झाडांना योग्य ते असं व्यवस्थापन करून खतांची मात्रा द्यायची आहे। जमिनीच्या मजुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे। पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ वाढलेली दिसून येते। जमिनीपासून 2 मीटर उंचीवर 40 सेंटीमीटर रुंदीचा गुळगुळीत पत्रा बसवावा। 1 भाग झिंक फॉस्फाईड व 50 भाग गव्हाचे पीठ यापासून तयार केलेल्या अमिषाच्या गोळ्या पानांच्या बेचक्यात 1 महिन्याच्या अंतराने टाकाव्यात। विशेषतः कोळी या किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळ फळगळ होत असल्याने कडुनिंबातील अझाडिरेक्टिन या घटकावर आधारित कीटकनाशक 7.5 मिली किंवा 10,000 PPM तीव्रतेचे 10 मिली समप्रमाणात पाण्यात मिसळून एप्रिल ते मे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर व जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत मुळाद्वारे वर्षातून 3 वेळा द्यावे किंवा कडुनिंब आधारित अझाटेरेक्टिन घटक 10,000 PPM 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी। फळावर पांढरे ठिपके दिसत असल्यास सल्फर पावडरची फवारणी करावी। तर अशा प्रकारे आपण नारळ पिकाची योग्य ती खबरदारी घेऊन योग्य असं व्यवस्थापन करून आपण काळजी घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, नारळ पिकाची अशा प्रकारे आपण काळजी घेऊन त्या किडीपासून व फळगळीपासून रोखू शकतो। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर देखील करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। आणि आमच्या इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील प्लेलिस्टला भेट द्या। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, धन्यवाद।